आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राम राम मालक. अरे राम राम. मी आनंद. हा हा मी सुंदर. आओ धाकले मालक. आओ सुंदर. नाही नाही धाकले मालक. आओ नाही नाही सुंदर. आओ धाकले मालक. आओ धाकले मालक तू होय. हा 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 मीच मीच धाकले मालक. बोला. प्रतापराव साहेबांनी पाठवले. जरा 10,000 नड होती. टेन्शन नॉट. बार क्या एक काम करा इथं सही करा आधी. हा ए दे पैसे दे. लय उपकार झालं मालक. घेऊन ठेव हिशोब. हा हिशोब लिहतो. सारे गम प 5-0. अरे हा ही आयडिया बेस्ट आहे. 5-0. बार केल्या का कामाचं लयच बुक्का पाडला. हे रॅग ओढायचं काम म्हणजे लय मॉन बाबा. अयो दादा एकच मिनिट. फोन चालू करायचं लक्षातच नाही. अयो या समध्या घोड्यामध्ये विसरलोच मी. अहो बडे ब असं असतंय वय कुठं. आई कर चालू कर फोन तू. वाजला वाजला. यो फोन तिचाच असणार आहे. तिचाच असणार आहे. उचलू काय. उचल उचल. अरे पण काय बोलू काय. हा टाईट कर. हा हा टाईट करू म्हणतोस. थांब त्याची आवाज चांगलीच टाईप करतो मी आता. हॅलो. हॅलो कोण बोलताय. मी सुंदर बोलतोय. तुम्ही कोण बोलताय. मी सुंदरी. आय मीन अक्षरा. माझं टोपण नाव सुंदरी. टोप मी पण लाव बाटलीला. थट्टा करायली आहे सोय माझी. अहो नाही सिरियसली मी माझं नाव सांगितलं. नाव सांगितलं. ए सुंदरी का उंदरी थट्टा आपल्याला आवडत नाही. आणि हे बघ आधीच माझं डोकं भडकलेलं आहे. आणि काय ग तू मला राक्षस म्हणलीस वय. मी कधी म्हणाले. कधी. तू भेट ग नुसती मग तुला दावतो कधी आणि मधी ते. अहो तुम्ही काय बरळताय. माझा फोन तुमच्याकडे. हा मोबाईल इसरायचा. तुझा फोन इसरायचा. आता माझी बाईक डॅमेज केली ना त्याचं काय ते बोल. भर रस्त्यात माझी बाईक पडली काय का तू. नो 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 सर यू आर गेटिंग इट टोटली रॉंग. वेट वेट आय विल एक्सप्लेन यू. आय डिडंट पुश युअर बाईक इंटेन्शनली. इट वॉज जस्ट अ मिस्टेक एंड आय हॅव पेड दॅट मनी ऑल्सो बट यू डिडंट. हे बारक्या अरे ही तर इंग्रजी पडायला लागली की. शिव्या देत असत. हा तू पेटीतला माल काढ बाहेर. हाय काय करायची नाही. ए बये तुला आधीच सांगून ठेवतो लय ताव मारायचं ना. तुझ्या घरावर ना इंग्रजांचं इमान गेलं असल. हे बघ खर तर आम्हाला बी शिव्या द्यायला येतात. पण तू बाई माणूस आहे ना म्हणून तुझं ऐकून घ्यायला लागलोय. तू कस नाही तो टेंबा मिरवायला लागलीस बाय. यू तूच आधी गाडी चुकीच्या ठिकाणी लावलीस आणि मलाच काय रे शिकवतोस. आणि ही कसली भाषा आहे तुझी. अडाणी आहेस का तू. ए आपल्या भाषेवर जायचं ना. या तुम्ही शिकला असशिला तर ते तुमच्या घरात. कळलं ना. इथं आपलं नुकसान झालंय त्याचं काय ते बोल. आणि काय ग मला राक्षस म्हणतीस होय. तुझ्या घरात जेवाय घालून दमलीस होय मला. आली मोठी शिफारस सांगाया. तू ना भेटच आता. नाही तू भेटच. तुला सांगते. भेट ना. भेटतोय काय तुला. ये इकडेच उपाय मी. ये पत्ता लिहून घे माझा. हा काळा चौक बाजारपेठेत गल्ली नंबर 4 मध्ये. हा
बारक्या मला वाटतं मोबाईल देऊन टाकूया आपण तिचा. कशाला उगाच बोलायचं ना. अरे पोरगी आहे रे ती. पण ती राक्षस बोलली तुला. अरे पण ती मलाच बोलली कशावरनं. आणि नेमकी तीच बोलली की आणखीन कोण दुसरी. आपण बघितलं होय. आपण ती गाडीचं नुकसान करून गेली का नाही आपल्या. हा तू कशाला विचार करतो रे एवढा. नाही माझरोडी पोरगी सुट्टी ना द्यायची बघ. तू का शेपटी घालून बसलायस रे. आपण शेपटी घालत नसतोय. येऊ दे बघ दाखवतोस तिला. दे बारक्या तुला कोणतरी भेटायला आलंय. हातात बांबू आहे. आज काय खरं नाही आपलं. ए तू घाबरू नकोस. मी आहे ना असं धीरचे पण उभा राहा. बघतो तिच्याकडे. इकडे कशाला आणलंय मला. कसली चौताळी येते. मी काय म्हणतो इकडं उगच राडा नको. मी एकटा जातो आणि मोबाईल देऊन येतो. तू इथंच थांब. आता तू म्हणतोयस ना म्हणून थांबतो इकडे. नाही तर आज तिला चांगला शिंगा दावला. असू दे की असू दे की. तसा मी बी एकलाच पुरेसा आहे ना. आहे ना. मी जाऊन येतो. थांब अवकाड आहे बाबा. ह्यो मोबाईल तुमचा चार्जिंग करून आणलाय. काय रे मगाशी तो बोलणारा दीडशाणा कुठे. कोण. तो मीच आहे. ती काहीतरी लाईन क्रॉस झाली असेल. मी कुठं काय वाव ग बोललो. जास्ती शहाणपणा करू नको. असा मुकट आहे ना. सांग तो रानरेडा कुठे आहे. इच्छा तर मला रानरेडा म्हणते होय. जोकर काय काय फुसूर फुसूर करतोयस. मी काय म्हणतो मोबाईल मिळाला. बॅटरी क्लोज झाली का वाघाची शेळी. लगेच शेळी नाही भिजक मांजर. मूर्ख सभ्य माणसांशी कसं बोलायचं ना आईकडनं शिकून ये आधी. नाहीतर एक काम कर माझ्याकडे ये शिकवणीला. आणखी जाऊन तुझ्या बॉसला सांग आयुष्यात परत दिसायचं नाही. नाहीतर कळलं कळलं. काय म्हणत का होती ती. सोड ना भावा. आपल्या पुढे कोणाची बोलायची टाप आहे का. फार पळवून लावली तिला. पळवून लावली. चल ₹2,00,000 घेऊन निसते 20,000 घेतला म्हणतो वैर. यो का अगुच तू काय खोटं बोलतोय काय. अहो पण मी 20,000 घेतलं होतं. पैसा ही कुणाची आहे. तुझीच नव आणि यो आकडा
तो किती लिहिलं आकडे इकडे सही करताना काय दारू ढोसून येतो का काय रे मुकाट्यानं पैसा काढ सावकार पण काहीतरी गफलत आहे आतापर्यंत तुमच्या बरोबर व्यवहार केला कधी गल्लत झाली का सांगा मला व्यास पण ठोक दिलं या पण आता हे असं कसं वा म्हणजे आम्ही तुला लुबाडायला लागलोय अहो इतकी वर्ष या मार्केट मध्ये काम करतोय कुणाला भी विचारा कधी कुणाला लुबाडलंय का आम्हाला असं नाही म्हणायचंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पण व्यवहारात घो झालं हे मात्र नक्की तुम्ही दोघं भी लबाड्या करायला लागलाय पोकाट्यानं पैसे टाका नाहीतर याचे परिणाम काय होतील तुम्हाला चांगलं माहितीये मालक आम्ही खोटं नाही बोलत पाहिजे तर तुमच्या पुतण्याला विचारा बघा ते मला काय भी माहित नाही बोकाट्यानं लवकरात लवकर पैसे द्या मी काय ऐकणार नाही तुमचं सावकार सावकार काय पण ऐकायचं नाही मला माझे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत चला निघा लवकर पैसे घेऊन या अशी व्यवहारात खोटारडेपणा करणारे लोक मला अजिबात आवडत नाहीत खोटारड्या तुम्ही खोटारडे बस झालं सर आजपासून इमानदारीने पैसे घेतलं बी आणि फेडलं बी इतना पुढे तुमचं कर्जच नको मार केली का मार्केट रिकाम झालं लवकर आज का कदर सांभाळू लोकांचं मला संपलं वाटेल लवकर काका बोलती गर्दी काय रे काका इलेक्शन ला उभं राहत वाटत आता काही काय अरे आता कुठलं आलं इलेक्शन हा नीट बघ की अरे ती आपले कर्जदार आहे ती म्हणजे ती परत कर्ज घ्यायला आली वाटत वा 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 लेका आपली बर्दी झाली का वा वा म्हणजे धंद्याच्या पहिल्याच दिवशी लोकांची रांगच रंग लागायला लागली चुचिर बघू चुच आज पासून इमानदारीनं तुमचे पैसे घेतले बी आणि फेडले बी पर यापुढे तुमचं कर्ज नको काय मंडळी कसे काय काका बर आहे ना सुंदर या कुमारला किती पैसे दिले होते तू यांना 20,000 दिले होते काका काय हा 20,000 दिले होते अरे मग इकडे शून्य किती वाढून ठेवल्यात याची चूक आहे काका हा मी आलं म्हणलं की ताना पिही नी पाजा असे 7-0 लिहू तर हा म्हणला सारे ग म प 5 लिहू ह्याची चूक आहे काका बघा आम्हालाच लुबाडायला निघाले तुमची सावकार की तुम्हालाच लगला भीक मागू पण तुमच्या दाराला येणार नाही चल रा सुंदर तू काय आमचं दिवाळा काढायला निघाला असं काय एवढा खड्डा काढून काकाला पुरायला निघालतास अहो नाही काका मन मिठी कन चालता उघडला पुन्हा इकडे फिरकू नग मार्केटमध्ये पसरलं ना तर इतक्या वर्षात कमावलेलं नाव थोडीला मिळेल अहो पण काका जम म्हणतो ना व तेवढी शांतता काय ही वादळा आधीची शांतता आहे म्हणजे आईला कळलं असल आता ते आत गेल्याशिवाय कळलं आलात तुम्ही या ते
देवळात गेला होता ना रे? हा गेलो तू म्हणजे काय? फार साष्टांग दंडवतच घालून आलोय. हो 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 ग, हा हा प्रसाद बी आणलाय. हा दे प्रसाद दे. हरी देवी मोर ठेवा प्रसाद. आई जगदंबेचा आशीर्वाद असाच तुझ्यावर सदैव राहावा. हो हो, आज ती जगदंबाच पाठी लागली होती काठी घेऊन. म्हणजे काय बी बडबडतो? अगं आई, आम्ही देवळात गेलो होतो की नाही, आम्हाला असं वाटत होत की देवी आमच्या अंगावर धावून येते की काय. आई तुला सांगतो, काय भारी मूर्ती आहे देवीची. वा 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 वा, देवळात ना पायस निघत नव्हतं आमचा. हा की नाही रे? आणि ऑफिस वर वेळेवर गेलता ना? हा कसा होता पहिला दिवस? लईच भारी, लईच भारी दिवस होता. एवढे मोठे मोठे व्यवहार केले तर आम्ही या. आणि काय काय उजेड पाडलाय ते बी सांग. साहेब, 30 वर्षात कमवलेली इज्जत 30 सेकंदात घालवली तुमच्या लेखानं. उद्यापासून कुत्र बी आपल्या दाराशी उभणार नाही याची तजवीजच करून ठेवली. म्हणजे नेमकं काय झालंय जरा उलगडून सांगा की. काय म्हणजे चूक आमचीच झाली. माकडा हाती काकडा तिला न त्यानं आड्या नेऊन बांधला. 20,000 कर्ज देऊन 2 लाखाचा आखडा लिहून ठेवला त्यानं. तो आकडा बघून आम्हाला आकडी यायची वेळ आली. वारा भरू काढली लोकांनी फार बाजारात. आता या धंद्या कसा चालवायचा आणि त्या दुखावलेल्या लोकांना परत कसं आणायचं ते बघा तुमचं तुम्हीच. सांगा वहिनी साहेब, आता कसे बनवून काढणार आहे खड्डे? मार्केटमध्ये ना चक्की झालीच आहे आणि वर ही नसती नुसकानी. तरी मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होत एवढ्या लवकर याच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकायलाच नको. पण आमचं कोण ऐकतंय? काका साहेब, लगेच त्याच्या मिष्टिकी काढू नका. गाव भरलं गप्पानी आणि बेंडात दिसलं पिप्पानी. तुम्हाला काय त्याचीच पिप्पानी वाचताना दिसते का? वहिनी तू जरा शांत राह. अहो का शांत राहू? तुमच्या मनाला काय वाटेल याचा विचार करतात का हे? नाही म्हणजे सुंदरला रिस्पॉन्सिबिलिटी देऊ नका असं आम्ही पण म्हणलंच होत की. पण आता अंगलट आल्यावर काकाच हात करून घेत नसतील कशावरून? असली सवय आम्हाला नाही आणि जाऊबाईंची काळजी आम्हाला पण आहे. पण जाऊबाईंची काळजी आहे म्हणून सुंदरचे नसते लाड खपून घ्यायचे जमायचं नाही आम्हाला. लाड केले तर लाड खपतील तुमच्या मनात आहे का सुंदर बद्दल आपुलकी माया प्रेम है? हायच. पण आम्हाला खोटा खोटा अभिनय नाही करतायत एखाद्यावानी. एखाद्यावानी म्हणजे मला म्हणतेस वय ग तू? आता ज्याच्या मनात पाप त्याला जोमणार की? यू स्टुपिड स्कॉन्ड्रल. जोमलं ना तुला म्हणजे तुलाच झालं की? मला नाही जोमलं. नाग बघ लाल झालंय कस. ओय तोंडाला जरा ढापण लावा की तुमच्या. हा फाटक आहे ती म्हणून अजून किती फाडणार आहेत? इथं इशाय काय चाललाय आणि तुमचा आपला तिसरच गप्पा जरा. प्रताप बाबा काय झालंय ते नेमकं सांग तरी. अगं भलतच रामायण होऊन बसले अक्का. याचा हिशेब आहे का वहिनी? याला वाटत 1,000 वर 5 0 द्यायची आणि 2 कोटी. म्हणजे उद्या एखाद्याला 4 कोटी देणार आणि लिहिणार 400 रुपये. ही बघा ना, ही वही बघा,
ए बघा, ए दिवसभरात असंच काहीतरी लिहून ठेवलं यानं. अहो किती चुका दुरुस्त केल्यात मी, बघा ना. पैनी साहेब अहो, तुम्ही आणि दादासाहेबांनी इतक्या वर्षात आपल्या बिझनेसचा डोलारा उभा केला, पण याने एका दिवसात त्याचं नव्हतं करून ठेवलं. पैशाची व्यवहार आहेत वहिनी, इथं वसुलीसाठी कुराड पाजून कर्जदाराच्या नरड्यावर ठेवावी लागते आणि याने तीच कुराड नेमकी स्वतःच्या पायावर मारून घेतली. कशाला त्याला दोष देताय, कशाला त्याला दोष देताय, कशाला त्याला दोष देताय, कशाला त्याला दोष देताय.